शिकणार आहोत चॅप्टर नंबर 12, त्याचे नाव आहे परसेंटेज. सगळ्यात पहिले आपल्याला कॉन्सेप्ट ऑफ परसेंट ही माहिती पाहिजे. सेंट मी 100, म्हणजेच परसेंट म्हणजेच पर 100 किंवा आपण त्याला फॉर एव्हरी 100 असेही म्हणू शकतो. परसेंट हा एक आपल्या डे टू डे लाईफ मध्ये वापरात येणारा असा एक कन्सेप्ट आहे. तुम्ही आता सगळ्यांनाच मोबाईल परिचित आहे. मग मोबाईल परिचित असताना तुम्ही त्याच्यामधली बॅटरी बघता, तुम्ही म्हणतात बॅटरी लो झाले म्हणजेच काय, ती 20%च्या खाली गेली की आपण तिला लो म्हणतो, किंवा बॅटरी फुल असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ती किती पर्सेंट असते, तेव्हा ती 100% असते. कधी ती 43% असते, कधी ती 50% असते. मग तुम्हाला पर्सेंटेज साईन तर माहितीच असते. पर्सेंटेज साईन म्हणजे सिम्बॉल ऑफ पर्सेंटेज इज लाईक दिस, हे सगळ्यांना परिचितच असेल. आपण हे साईन अनेक ठिकाणी बघतो, जसे की धरणामध्ये पाण्याचा साठा 58% आहे, किंवा एखाद्या दुकानामध्ये किंवा पुस्तकांच्या दुकानामध्ये डिस्काउंट दिलेला असतो, तो डिस्काउंट तुम्हाला पर्सेंटेज मध्ये दिलेला असतो, तर त्याचं साईन हे असं आहे. त्यानंतर आपण एक मॅथमॅटिकल कॉन्सेप्ट ही बघूया पर्सेंटेज विषयी. पर्सेंटेज इज द नंबर ऑफ रेशियो व्हिच रिप्रेझेंट ऍज फ्रॅक्शन ऑफ 100. फ्रॅक्शन ऑफ 100 ही कन्सेप्ट बघण्यासाठी आपण इकडे बघतो. पर्सेंटेज इन द फॉर्म ऑफ रेशियो, पर्सेंटेज इन द फॉर्म ऑफ रेशियो साठी तुम्हाला मी एक स्क्वेअर काढलेला आहे आणि त्या स्क्वेअर मध्ये इक्वल डायमेन्शनचे 100 असे स्मॉल स्क्वेअर्स आहेत. हा एक स्क्वेअर आहे आणि त्याच्यामध्ये 100 असे इक्वल एकाच डायमेन्शनचे म्हणजे एकाच साईजचे स्मॉल स्क्वेअर्स त्यामध्ये आहे. इन दिस स्क्वेअर देर आर सम स्क्वेअर इन येलो इन कलर, म्हणजे 30 स्क्वेअर आहे ते येलो कलर मध्ये आहे, 35 जे बॉक्सेस आहे ते ब्ल्यू कलर मध्ये आहे, 15 बॉक्सेस आहे ते पिंक कलर मध्ये आहे, तर ऑरेंज कलरचे 20 बॉक्सेस आहे. आता आपण त्याला रेशियो मध्ये कसं रिप्रेझेंट करायचं ते आपण बघू. बॉक्सेस एकूण किती आहे 100 आउट ऑफ 30 बॉक्सेस आर येलो इन कलर.